रैपिड अँटीजन टेस्टमध्ये सांगली महापालिकेत मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह व्यक्ती सापडत आहेत. आज या टेस्टमध्ये तब्बल 51 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय, तर 381 जणांची टेस्ट घेण्यात आली, यामध्ये 4 पोलिसांचा देखील समावेश आहे. आजच्या चाचणीमध्ये एकट्या इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये तब्बल 23 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय, त्यामुळे या संपूर्ण इंदिरानगर परिसरच कंटेनमेंट झोन केला जात असून या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना याच ठिकाणी क्वारंटाईन केलं जाणार आहे. अजूनही या परिसरात रॅपिड अँटीजन टेस्ट सुरू असून महापालिकेकडून खबरदारीच्या उपाययोजनांना सुरुवात केली आहे. तर मिरजेत ही तब्बल 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. दिवसभरात 70 अधिक रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. महानगरपालिका क्षेत्रात आज दुपारपर्यंत कोरोनाचे तब्बल 70 अधिक नवे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सांगलीत 51 तर मिरजेत 24 रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दररोज 50 ते 60 नवे रुग्ण आढळून येत आहेत. आज दुपारपर्यंत सांगलीमध्ये 51 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. सांगली आणि कुपवाड या दोन शहरात मिळून 51 रुग्णांची नोंद झाली आहे. सांगलीतील नेहरू नगर इथे 1, सांगलीवाडी 1, विश्रामबाग 1, महसूल भवन शेजारी 2, बेतलहेम नगरमध्ये 1, फौजार गल्ली 1, कलानगर इथे 1, आलिशान चौक इथे 1, रतनशी नगरमध्ये 1, म्हसोबा गल्ली येथे 3 रुग्ण आढळून आलेत. तर मिरजेतील शास्त्री चौक परिसरात 1, ख्वाजा वस्तीमध्ये 1, जवाहर चौक 1 आणि माधव पेठेत 1 जण कोरोनाबाधित आढळलाय. या परिसरात रुग्ण सापडल्याने महापालिकेकडून उपाययोजना सुरुवात केली आहे. आरोग्य विभागाकडून कंटेनमेंट झोनमध्ये औषध फवारणी केली जाते. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार या परिसरात तातडीने औषध फवारणीसह वैद्यकीय सर्वे वाढवण्यात आलाय. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीतल धनवडे यांच्या वैद्यकीय पथकाकडून नागरिकांची रॅपिड अँटीजन टेस्ट घेण्याचं काम सुरूच असून कंटेनमेंटच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाण्यात देखील पोलीस कर्मचाऱ्यांची अँटीजन टेस्ट घेण्यात आली. यावेळी 86 कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 14 कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यात एका महिला कर्मचाऱ्याचा देखील समावेश आहे. यामध्ये सांगली ग्रामीण पोलीस ठाणे, विश्रामबाग पोलीस ठाणे, संजयनगर पोलीस ठाणे तसेच पोलीस उप अधीक्षक कार्यालय असे प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने महापालिका क्षेत्र हादरलं आहे.